बरं मला सांगत आहे काय झालं आपल्याला? मी गाडीवरून पडली होती. बरं. पावसात माझी गाडी स्लिप झाली. हा. आणि गाडीवरून पडली. अच्छा. आणि गाडीवरून पडली. हा, मग काय झालं पुढे? मी एक पाऊस सुरू होता आणि गाडी घेऊन बाहेर कामासाठी गेली होती, तर माझी गाडी मी ब्रेक दाबली आणि स्लिप होऊन पडली. अच्छा. तर त्याच्यानंतर माझ्या पायाला फूट, ते फूट असतात ना खालचे तळपाय, तर त्याला मार लागला होता. आणि त्याच्यामुळे पहिल्या दिवशी तर एवढं नाही वाटलं, पण दुसऱ्या दिवशी एकदम पाय सुजला. आणि ते सुजन माझी कंटिन्यू 5-6 दिवस राहिली. आणि मला डॉक्टरनी रेस्ट करायला सांगितली होती, पण मी टॅबलेट्स घेतले आणि काही दिवस रेस्ट केली, पण ते डॉक्टरनी जे सांगितले होते ते फॉलो नाही केले पूर्ण इन्स्ट्रक्शन. अच्छा. म्हणजे रेस्ट करायची सांगितली होती, तर मग मी टॅबलेट्स घेतल्या 4-5 दिवस आणि रेस्ट केली, पण माझी 10-15 दिवस पण म्हणजे जास्ती चालली आणि त्या पायावर प्रेशर आला की पाय सुजायचा आणि त्याच्यामध्ये ठणक राहायची. बरं, या गोष्टी किती झाल्या आता? तर या गोष्टीला झाले आता 20 दिवस. 20 दिवस. आणि हा माझा पहिला लेप आहे. बरं. आणि मला हे सांगा की तुम्ही डॉक्टरवाला पक्क फ्लॅट सांगलं असेल ना? मग नाही, मला फक्त रेस्ट सांगितली होती डॉक्टरांनी की इतकी रेस्ट करा की फक्त तुम्ही टॉयलेटला बाथरूमला जाय पुरतं एवढंच काम करायचं. बरं, मग याच्यावर काही पक्कल पाष्टाचा अजून सल्ला दिला नाही? नाही, त्यांनी मला ते हे बांधून दिलं होतं, काय म्हणतात, बँडेज बांधून, कच्चंवालं बँडेज बांधून दिलं. तर तेव्हा जेव्हा फर्स्ट टाइमला एवढा नव्हतं माझं, पण मी ते फॉलो न केल्यामुळे माझं लिगॅंड्सचं पण हे झालेलं आहे, लिगॅमेंट आतमध्ये क्रॅक झालं असं सांगितलं. त्याचा काहीला सांगलं मग काय करायचं भाऊ? तर त्यांनी मला सांगितलं की 7 दिवसाची तुम्ही रेस्ट करा, 7 दिवसांनी मला दाखवायला आणा. बरं. 7 दिवसांनी मी एक्सरे काढणार. बरं. त्याच्यावर ऑपरेट करायचं. बरं. म्हणजे ऑपरेट करायचं की नाही हे नंतर सांगणार. बरं, आता मला सांगतो मी, या लेपावर तुमचा भरोसा कसा बसला? आपण लेप लावा. मला लेप असा बसला की माझ्या घरच्या 2-3 मेंबरनी हे केलं होतं माझ्याकडेच. हां, तुमच्या डॉक्टर वाडेकर यांच्याचकडे हे लेप लावला होता आणि मी पण याच्या आधी ट्रीटमेंट. म्हणजे तुमच्या सासूबाईने केलं? हां, माझ्या सासूबाईला. ह्या तुमच्या सासूबाई आहेत, तर तुम्हाला आपण लेप लावले होते नाही? आता काही तकलीफ नाही? ओके. ठेवायचे पहिले आहेत की नाही? आता काही किती दिवस झाले गोष्टीने? कोरोनाच्या पहिलाचा विषय आहे. अच्छा. तर यांचा तुम्हाला तुमच्याकडे अनुभव जमा होता, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ती कोणच्या देराने आहे तिकडे त्यांनाही केलं होतं? माझ्या मावसासू आहे, त्यांचाही त्यांचा पाठीचा त्रास, बॉलचा जाणवकर आहे, त्यांचा पाठीचा प्रॉब्लेम होता, त्यांनी आमच्यासोबत अनुभव शेअर केला आणि ते चालत फिरत होते. मग त्यांचं पाहून माझ्या सासूबाईंनी केलं, माझ्या सासूबाईंचं पाहून माझ्या चुलत सासूबाईंनी केलं बॉलचा, त्यांचा त्या पण पडल्या होत्या. आणि त्यांचं एज खवरपास 90-92 आहे. 80-90 काय सांगत होते? आईचं तुमचं किती आहे? वय 80 होतं आणि त्या पडल्या होत्या अशाच हॉलमध्ये, पण डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या हाडं आता खिडकिडे झालेले आहे, ऑपरेशन करून काही फायदा नाही आहे, म्हणून त्यांनी लेप लावला. आणि ते आता म्हणजे जे आपले महत्त्वाचे कामं असतात तेवढे करू दैनंदिन स्वतःचं करू शकतात त्यामुळे तुम्हाला भरोसा बसला? हां, त्याच्यामुळे मला भरोसा बसला. आणि मी म्हटलं की ऑपरेट केल्यापेक्षा आपण लेप लावून पाहावं. हो, जमते असते. हां, मागचा अनुभव तुमच्याकडे आहे. हां, आणि माझ्याजवळ एक्सरे वगैरे काढलेले आहे आणि मी माझं आता ते आणि मला एक्सरे समजून सांगितले डॉक्टर वाडेकर साहेबांनी पण आणि डॉक्टर गावत्रे साहेबांनी पण सांगितले. आणि आता मी पहिला लेप लावला आणि 6 लेप तुम्हाला सांगितले. हां, मला 6 लेप सांगितलेले आहे, 6 लेप लावणार आहे. 6 लेप लावल्यानंतर जो एक्सरे काढून मी पाहणार आहे रिझल्ट, तो रिझल्ट समोर मांडू आपण. हां, समोर पुढचा भाग मी समोर सांगेन. ओके. तर मित्रांनो पहा की आज आपण जो एकदम ऑपरेशनचा किंवा मोठा निर्णय घेतो त्याच्या आपण विरोधात नाही जाऊ शकत, परंतु त्या खर्चातून त्या त्रासामधून वाचण्यासाठी हा आपण अनुभव घेऊन पाहू शकतो, नाही का? आणि याच्यानंतर आपण तो निर्णय नंतरचा ऑपरेशनचा, पण पहिले जर आपण हे जर घेतलं तर
फारच चांगलं असं तुम्ही लोकांना याच्याबद्दल सांगू शकता। हां, मी असं विचार केला आणि ऑपरेशन केल्यापेक्षा मला नॅचरल म्हणजे जितकं नैसर्गिकरित्या माझा पाय चांगला होईल तितका, तसं त्यांनी डॉक्टरनी सांगितलं की ऑपरेशन केल्यानंतरही ते लिगॅमेंट झुलल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही चालण्यात, पुन्हा नेहमी सारखे तुम्ही व्यायाम वगैरे करू शकला। पण मी म्हटलं की आपलं हे आयुर्वेदिक पाहिजे, आपण आपण आयुर्वेदिक आहे तर ऑपरेशन केल्यापेक्षा आयुर्वेदिक गोष्टीकडे आपण पहिले वळून पाहू। अच्छा, धन्यवाद। तर पहा मित्रांनो, यांचा असा निर्णय जो आहे पहिले लेपाचा, हा प्रत्येकानं पहिले असा घेतला पाहिजे, कारण की मोठ्या खर्चातून आणि मोठ्या व्याधीतून माणूस वाचते करिता आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे आम्ही धन्यवाद करतो। आणि ताईचे सुद्धा आम्हाला याचे मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्यांचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल आम्ही यांचे पुन्हा धन्यवाद देतो। धन्यवाद।